जानकी प्रभा ही नर्मदाची खूप जवळची मैत्रीण होती आणि नर्मदा गेल्यानंतर मी लगेच तुझ्याशी लग्न केलं हे कुठेतरी तिला आवडलं नाही. पण आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे त्यांना माहिती नाहीये का? त्यासाठी ती मला भेटायला तर हवी. तिने बोलणं टाकलं आणि मीही तिला समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. अहिल्या, आता आपण एवढंच पाहायचं की या प्रभाताईच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला नेमका नेम कसा धरता येईल. दादाचा विश्वास हेच आपल्याकडचं सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे. आपण आता जानकी ताईशीच बोललं पाहिजे, म्हणजे तिला पटवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला हवं ते नाव बाळाला मिळेल ना. नाही तर काय होईल, आपण तिच्याशी बोललो नाही ना तर भाऊजी जे तिला नाव सांगतील रेवा तेच नाव ती ठेवणार. मी त्या महाडिक बहिणांना चांगलं ओळखते. माझ्या बाबांनी कर्ज घेतलं होतं त्यांच्याकडून, त्याच्यासाठी एक दोनदा भेटली आहे मी त्यांना. खूप डेंजर बाई आहेत ग त्या. जाऊ दे ना आता. आणि तसंही तुला कुठे प्रभात त्या बरोबर अख्खं आयुष्य काढायचंय? रोजच्या दिवसाची पाहुणी आहे, जाईल निघून. आणि एक लक्षात ठेव, ती जर रमावतीची महाडिक असेल ना तर तू रमावतीची किल्लेदार आहेस. पहिल्या मला माफी मागायची आहे तुझी. मी तुझ्यावर हात उचलला, बाईवर हात उचलणारा पुरुष तसा वाईटच. पण ती गोष्ट माझ्या हातून झाली त्याबद्दल मला माफ कर. मीही तुम्हाला तसं बोलायला नको होतं, माझ्या हातूनही चूक झाली. चुका लहानांनी करायच्या असतात, मोठ्यांनी त्या सांभाळून घ्यायच्या असतात. भाऊजी, यापुढे आमच्याकडून अशा चुका होणार नाही. साहेब, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल, कारण मॅडम दोन दिवस राहायला येणार आहे. ते कोण मॅडम? कोणाची माणसं आहात तुम्ही? माझी माणसं आहेत ती, सुवर्ण प्रभा महाडिकची. अरे इथे मला कसलाही धोका नाहीये, हे माझ्या भावाचं घर आहे. तुम्ही निघा इथून, चला पळा. तुम्ही थांबायच. कसा झाला प्रवास? किल्लेदारांच्या घरात एक नवा जीव आलाय, त्याला पाहण्याची ओढ मला इथे घेऊन आली. तुझी परवानगी असेल तर तुझ्या पाया पडू शकतो का? जरूर, मी या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही. जो माणूस कुणाच्याही समोर वाकत नाही तो माझ्या पाया पडणार असेल तर मी कधीच नाही म्हणणार नाही. आणि तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं का? काय रे वामन? नाही नाही, काय प्रभाती, माझ्यासारख्या सामान्य माणसाने तुझ्या पाया पडलेलं तुला चालेल नाही चालेल म्हणून. काय आपण नमस्कार करतो, कशी आहेस? बरी आहे. नमस्कार. प्रभाताई, अरे कशी आहेस? मजेत. तुम्ही कशा आहात? प्रवास कसा झाला? उत्तम, अगदी होत्या तशाच आहात. हा कोण? किल्लेदार घराण्यातला वाटत नाही हा मुलगा. हा माझा भाऊ आहे गणेश. आणि तू कोण? ही जानकी. माझी रूम कुठे आहे? मी दाखवते ना, चला. हे वाकरीस ने? विक्रांतकडनं खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. चांगलं की वाईट? वाईट. तू एक दोनदा भवानी माईकडे पण आली होतीस ना? रमावतीत कोण येतं कोण जातं याचा सगळा हिशोब असतो आमच्याकडे. कशाला आली होतीस हे नाही विचारणार, कारण भवानी माईकडे कोणी सुखासुखी जात नाही. तुमचा नरसिंह तर बागेत हिंडायला जावं तसं डोंगरावर जात असतो. जानकी, अगं आम्ही दोघी बोलत होतो, तू निदान दार नॉक करून तरी आत यायचंस ना? ते मी तुम्हाला काही हवं नको का ते पाहायला आले होते. ही सगळी कामं करण्यासाठी नोकर माणसं आहेत ह्या घरात. हे बघ, तू आता जा, काही काम असेल ना तर आम्ही पांडूला बोलू. नाही पण प्रभाताई, खानदानी स्त्रिया कुठे बोलवल्याशिवाय येत जात नसतात. जातो.